नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी सर कलिया आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ए एम यू एम एस दोन हजार वीस आणि त्यातील हा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा हा सहावा चॅप्टर आपला ऑलरेडी जे काही टॉपिक्स आपण कवर केले आहेत त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतीलच ते तुम्ही पाहून घ्या आणि आजचा जो काही आपला टॉपिक आहे थिक अँड थिन सिलेंडर खूपच सोप्या पद्धतीचे जे काही क्वेश्चन्स असतात जनरली स्ट्रेसेसवर आणि स्ट्रेनवर डायरेक्टली क्वेश्चन विचारतात फॉर्म्युला बेस आणि स्ट्रेन एनर्जी मागच्या वर्षी आयोगाचा पेपर पाहिला तर या दोन्ही टॉपिकवर आपल्याला दोन ते तीन क्वेश्चन पाहायला आमकास पाहायला मिळतात ठीक आहे तर मग चला वेळ वाया घाला होता आपण लेक्चरला सुरुवात करूया ओके आ... थिक अँड थिन सिलेंडर या टॉपिकवर दोन हजार सतरामध्ये आयोगातर्फे एक क्वेश्चन विचारण्यात आला होता आणि तो क्वेश्चन हा अशा पद्धतीने होता ठीक आहे आपण या क्वेश्चनला नंतर स्टडी करूया जे काही आपले बाकीचे क्वेश्चन्स पाहिले आपण कॉन्सेप्टला गेलो की मग आपण या क्वेश्चनवर हो येऊया आणि मग पाहूया की आपली ह्या क्वेश्चन सॉल्व करायची लेवल परफेक्ट होते का नाही ठीक आहे मग आता आपण एक काम करूया हा क्वेश्चन आपण जेवढा क्वेश्चन संपले की आपण हा क्वेश्चन पाहूया ठीक आहे चला तर मग आता क्वेश्चन सुरू बरोबर अ थिन सिलेंडर फर्स्ट क्वेश्चन बघा थिन सिलेंडर विथ बोथ एंड क्लोज इज सब्जेक्ट टू द इंटरनल प्रेशर पी काय दिलं आहे सर प्रेशर पी म्हटले त्यांनी एक सिलेंडर आहे तीन सिलेंडर आहे आणि त्याचे दोन्ही एंड काय आहेत क्लोज केले आहेत त्यांनी आणि तो सिलेंडर प्रेशरला इंटरनल प्रेशर पीला सब्जेक्ट केला जातो द लॉंगी स्ट्रेस ॲट द सरपेस हॅज बीन कॅल्क्युलेटेड ॲज अ सिग्मा ठीक आहे जो काही तुमचा लॉंगट्युन स्ट्रेस आहे तो काय त्यांनी म्हटलंय सिग्मा आहे म्हटलं ठीक आहे चला देन द मॅक्सिमम शिअर स्ट्रेस एट द सर्फेस विल बी इक्वल टू आता क्वेश्चन समजण्याआधी आपण एक गोष्ट पाहूया की जेव्हा सिलेंडर सिलेंडर आपण तीन सिलेंडरचा स्टडी करतो तेव्हा जनरली आपल्याला तीन टाईपचे स्ट्रेसेस पाहायला मिळतात एक जो आपल्याला स्ट्रेस पाहायला मिळतो त्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो सर हुप स्ट्रेस म्हणतो त्याला काय म्हणतो हुप स्ट्रेस किंवा सरकम सरकमपर्शियल स्ट्रेस ठीक आहे म्हणजेच काय जो क्रॉस सेक्शनच्या अलँग किंवा अलँग द सरकम्परन्स आपल्याला पाहायला मिळतो त्याला काय म्हणतात आपण हुप स्ट्रेस किंवा सरकमपर्शियल स्ट्रेस आणि एक अलँग द लेंथ आपल्याला पाहायला मिळतो एक स्ट्रेस जो आहे तो त्या सिलेंडरच्या अलँग द लेंथ आपल्याला पाहायला मिळतो त्याला म्हणतो सर लॉंगिट्युनस स्ट्रेस ठीक आहे एक आपला हुप स्ट्रेस आणि एक असतं लॉंगिट्युनस स्ट्रेस मग हे झालं स्ट्रेसेस बद्दल आणि या दोघांमध्येच आपल्याला काय मिळतं या दोघांच्याच कॉम्बिनेशन म्हणतो या दोघांच्या फॉर्मुला आपल्याला मिळतो एक मॅक्सिमम शेअर स्ट्रेस ठीक आहे जेव्हा या दोघांना आपण प्रिन्सिपल स्ट्रेस मानतो एकाला प्रिन्सिपल स्ट्रेस वन आणि एकाला प्रिन्सिपल स्ट्रेस टू तेव्हा दोघांच्या कॉम्बिनेशन आपल्याला काय मिळतं एक शेअर स्ट्रेस मिळतो मग आपण एक काम करूया आपण फॉर्म्युलेस पाहूया तर बघा जनरली जेव्हा आपण हुप स्ट्रेसची बात करतो हुप स्ट्रेसचा फॉर्म्युला इंटरनल प्रेशर पी त्याचा जो काही डायमीटर असणार आहे डी आणि टू आणि त्या थीन सिलेंडरची थिकनेस ठीक आहे म्हणजेच नॉर्मली फॉर्म्युला काय होता आपला पी डी बाय टू टी क्लिअर झालं मग सर लॉंगिट्युरियन स्ट्रेस सर लॉंगट्युरियन्स स्ट्रेस काय असणार आहे पी डी बाय फोर टी ठीक आहे मग मोठा कोणता सर मोठा आपला हुप स्ट्रेस जास्त असतो ठीक आहे आणि हे झालं हुप स्ट्रेसबद्दल मग शेअर स्ट्रेसचा फॉर्म्युला सर शेअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होतो आपल्याला पी डी बाय एट टी ठीक आहे पी डी बाय एट टी चला हा झाला टाऊचा फॉर्म्युला मग आता त्यांनी काय म्हटलंय बघा त्यांनी काय म्हटलं आता हे क्लिअर झालं बघा सर हुप स्ट्रेस पी डी बाय टू टी लाँगिट्युड स्ट्रेस पी डी बाय फोर टी आणि टाऊ असतो पी डी बाय एट्टी आता गोष्टी क्लिअर कशा करतो हे लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा तुम्ही आता मी एरप करतोय बघा आता काय समजलं आपल्याला दिलंय काय एक्झाम आपल्याला याच्यामध्ये त्यांनी डायरेक्टली काय म्हटलं की एक सिलेंडर आहे इंटरनल प्रेशर पीचा त्याच्यामध्ये लॉन्गिट्यूडनल स्ट्रेस काय आहे सिग्मा सिग्मा नॉट म्हणा किंवा सिग्मा नॉट म्हटले त्यांनी सिग्मा नॉट ठीक आहे चला तुम्ही फक्त सिग्माच कन्सिडर करा सिग्मा लॉंगिट्यूडनल सिग्मा म्हटलं आहे लॉन्गिट्यूडनल काय म्हटलं आहे सिग्मा म्हटलं आहे पण ॲक्च्युली सिग्माचीच म्हणजे लॉंगिट्यूडचा फॉर्म्युला काय असतो पी डी बाय फोर्टी असतो बरोबर पी डी बाय फोर्टी आणि शेअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असतो सर पी डी बाय एट्टी व दोन्ही फॉर्म्युलामध्ये सगळ्या गोष्टी कॉमन आहेत सर पी कॉमन आहे बघा इकडे सर इथे पी कॉ कॉमन आहे इथे पण पी कॉमन आहे डी कॉमन आहे डी कॉमन आहे टी आणि टी कॉमन आहे फक्त चेंजेस काय झाला आहे इथला जो फोर आहे तो इथे काय झाला एट झाला आहे म्हणजे इथे काय झालं आपल्याकडे दोन एक्स्ट्रा लागले बरोबर मग याची जी व्हॅल्यू आहे ही इथे आपण मांडूया बघा टाऊ इज इकॉल टू पी डी बाय फोर टी पी डी बाय फोर टी आणि ए वन बाय टू बरोबर ना आता चार दोन्ही आठ झाले मग ही व्हॅल्यू आपल्याला सिग्मा दिले कोणती ही व्हॅल्यू जर आपल्याला सिग्मा दिले ही व्हॅल्यू आपल्याला काय दिले सिग्मा व्हॅल्यू दिले पी डी बाय फोर्टी जिथे म्हणजे हा सिग्मा तसाच राहील आणि हा वन बाय टू आपल्याला काय होईल तो पॉईंट फायमध्ये कन्वर्ट होईल म्हणजे आपला आन्सर किती येईल सी आन्सर येईल ठीक आहे बघा नेक्स्ट स्लाईडमध्ये आता हे झालं कॉम्प्लिकेटेड वेने आपलं आपल्याकडे सगळं आहे लॉंगेट्युर स्ट्रेस पी डी बाय फोर्टी दॅट इज नथिंग बट सिग्मा नॉट किंवा सिग्मा हुप स्ट्रेस टू टी आणि शेअर स्ट्रेसचा व्हॅल्यू काय असते शेअर स्ट्रेस नथिंग बट पी डी बाय 80 असतो म्हणजेच ठीक आहे आपल्याला फाय भेटतो मी सांगितलं ते पण समजलं असेलच ठीक आहे लक्षात ठेवा चला बघा आता अ थिन सिलेंडर प्रेशर वेसल अ अथिन सिलेंडर प्रेशर वेसल अँड तीन स्पेरिकल प्रेशर वेसल हॅव द सेम मेन रेडियस wall thickness and are also subjected to the same internal pressure. Then the hoop stresses set up into the vessel cylinder to the द will be in the, the ratio. रेशो अच्छा सर काहीच नाही म्हटलं एक तीन सिलेंडर प्रेशर वेसल आहे आणि सेम एक थिक थीन सि स्पेरिकल प्रेशर वेसलेत म्हणजे एक तुम्हाला स्पेरिकल वेसल दिले एक सिलेंडरिकल वेसल दिले दोघींमध्ये मिन रेडियस सेम आहे वॉलचे थिकनेस सेम आहे प्रेशर पण सेम आहे फक्त हुप स्ट्रेसेस काय होतात वेगवेगळ्या प्रकारचे जनरेट होतात मग त्यांचा रेशो काय आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की जेव्हा हुप स्ट्रेसेसची बात करतो मी हुप स्ट्रेसेसची बात करतो तेव्हा काय समजलं पाहिजे की हुप स्ट्रेसेस स्पेरिकल वेशरमध्ये काय असतो डी बाय फोर टी आणि लॉंगिट्यूड स्ट्रेस काय असतो सेम डी बाय फोर टी सर असं कसं झालं बघा स्पेरिकलमध्ये काय चेंजेस असत लेंथ असते की नाही स्पेरिकल हा स्पेरच असतो नॉर्मली तुम्ही बॉल वगैरे हो पाहता किंवा स्पेरिकल फॉर्ममध्ये पाहता अर्थ वगैरे आपले स्पेरिकल फॉर्ममध्ये स्पेरिकलमध्ये त्याला लेंथ नसते फक्त डायमीटर असतो ठीक आहे मग जेवढे काही स्ट्रेसेस जनरेट होतात मग ते हुप स्ट्रेसेस असतील ते पण पी डी बाय फोर्टी असतात आणि लॉंगिट्यूड स्ट्रेसेस ते पण पी डी बाय फोर्टी मग दोघांचा फॉर्म्युला सेमच पण यांनी काय म्हटलं आहे आपल्याला रिलेशन कसलं दिलं आहे हुप स्ट्रेसचा दिला आहे कसला सिलेंडरचा आपण हुप स्ट्रेस कसला स्पेअरचा फॉर्म्युला काय सर पी डी बाय टू टी सिलेंडरसाठी आणि पी डी बाय फोर टी कशासाठी कशासाठी स्पेअरसाठी पी डी सेम आहे त्यांनी म्हटले ना डायमीटर सेम थिकनेस सेम प्रेशर सेम हे सेम आहे हा टी पण सेम आहे मग आपल्याला रेशो काय भेटेल आपल्याला रेशो काय भेटेल का वन बाय टू डिवाइड बाय वन बाय फोर ठीक आहे आता बघा हे कुठं मांडूया आपण आपण आता हे रब करून बघूया आपल्याला ॲक्च्युली रेशो काय भेटेल पी डी बायच्याऐवजी काय भेटेल वन बाय टू आणि इथे काय भेटेल वन बाय फोर याच्यासाठी म्हणजे याच ठीक ह्या घेऊया डिवायड बाय वन बाय फोर मग याची जर अलटापलट केली तर आपल्याला काय मिळेल फोर बाय वन मग काय होणार टू वन जा टू आणि टू टू जा फोर म्हणजे रेशो काय येईल टू एस वन ठीक आहे सो आन्सर इज अवर सी आन्सर सॉल्व करा तुम्ही ट्राय करा हे अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगतोय पण आणि लक्षात तर घ्याच आणि तुम्ही स्वतःही ट्राय करा ठीक आहे टू एज वन आपला रेश होता नेक्स्ट आहे अ बॉयलर शेल टू हंड्रेड सेंटीमीटर डायमीटर अँड द प्लेट थिकनेस वन पॉईंट फाय सेंटीमीटर इज सब्जेक्टेड टू द इंटरनल प्रेशर पी ऑफ वन पॉईंट फाय एम एन मीटर स्क्वेअर ठीक आहे आता हे काय झालं आहे त्यांनी सेंटीमीटरमध्ये आहे मग त्याला आणि हे पण सेंटीमीटरमध्ये आहे आणि इथे त्यांनी मीटरमध्ये कन्वर्ट केलं आहे मग आपल्याला याला काय कन्वर्जन करायला लागेल पण जनरली जर पाहिलं आपण तर हे सर्व युनिट काय आहेत एम एनमध्येच आहेत मग आपण काय करूया हे जे मीटरमध्ये दिलं आहे त्याला सेंटीमीटरमध्ये आपला हे जे सेंटीमीटरमध्ये दिलं आहे त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करूया ना मग आता बघा त्याने सांगितलं काय हुप स्ट्रेस फाईंड करा सर सिम्पल आहे हुप स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे झाला फॉर्म्युला पार्ट झाला पी डी बाय टू टी पार्ट झाला बरोबर टाका आता ठीक आहे काय करायचं आपल्याला पी पी किती दिलं आहे आपल्याला वन पॉईंट फाय स तसाच ठेवा ठीक आहे इन टू आता हे कन्वर्ट नाही केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही कारण याला मीटर सेंटीमीटर आता बघा पी डायमीटर किती आहे दोनशे असू द्या थिकनेस किती आहे वन पॉईंट फाय इंटू टू टी ना टू याला कन्वर्ट करायची गरज नाही आहे कारण बघा याला जरी आपण कन्वर्ट केलं मीटरमध्ये म्हणजे इन टू टेन रेस टू मायनस टू आणि याला केलं तर इन्टू टेन रेस टू मायनस टू हे काही कट होणारच आहे तसं पण त्याच्यामुळे त्याला कन्वर्ट करायच्या भांगी पडायचं नाही एवढं तुम्हाला लोकॅलिटी आले पाहिजे का पी डी बाय टू टीमध्ये प्रेशरच आपला सेम राहणार आहे युनिट प्रेशरचं राहणार आहे डायमीटर आणि थिकनेसचं युनिट कॅन्सल होणार आहे फक्त ठीक आहे कारण स्ट्रेसचं युनिट काय असतं नूटन पर मीटर स्क्वेअर ठीक आहे इथं त्यांनी म्हटलं ते त्याप्रमाणे मग इथे काय राहणार आहे आपलं रा डायमीटर आणि थिकनेसचं ऑलरेडी कट होणार आहे डायमेन्शन्स त्याच्यामध्ये ते त्याला कन्वर्ट केलं नाही की के काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे मग हे वन पॉईंट फाय वन पॉईंट फाय मग आता हे वन पॉईंट फाय गेलं आणि हे वन पॉईंट फाय गेलं हे दोन आणि दोनशे भागेला दोन शंभर येतात आन्सर इझी आहे ना जास्त कन्वर्जन करायच्या नादात तुम्ही कॅल्क्युलेशन मिस्टेक करू नका चला नेक्स्ट बघा द वॉल्युमेट्रिक स्ट्रेन इन सिलेंडर विथ हुप स्ट्रेन एन एच ई एच म्हणा त्याला आणि लिनियर स्ट्रेन ई एल इज गिव्हन बाय ठीक आहे आता त्यांनी काय म्हटलंय सिलेंडरमध्ये आता वॉल्योमेट्रिक आता सिलेंडर कसा असतो बघा हा त्यांनी काय म्हटलं हुप स्ट्रेन काय म्हटलं त्यांनी ई एच म्हणजेच काय हूप स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन म्हणजे काय लॉंगिटरी स्ट्रेन ई एल आता सिलेंडर असा असतो किती सर्कल दिसले सर दोन सर्कल दिसले मला इथे दोन तोंडे त्याला बरोबर दोन सर्कल दिसले मग जो काय हूप स्ट्रेच जनरेट होणार तो दोन वेळा होणार स्ट्रेस दोन वेळा झाला का हूप स्ट्रेन पण दोन वेळा जनरेट होणार आणि लेंथ एकच अलॉंग दी लेंथ एकच आहे म्हणून तो एक वेळेस होणार इप्स कुठं दिसतंय का टू ई एच आणि वन ई एल सर भेटलं ऑप्शन सी इज करेक्ट ठीक आहे जास्त काही आपल्याला विचार करायची गरज नाही आता बघा नेक्स्ट क्वेश्चन थेरी क्वेश्चन आहे द लेम्स इक्वेशन इज यूज टू फाईंड द स्ट्रेसेस इन द लेम्स इक्वेशन यूज टू फाईंड स्ट्रेसेस इन थिक सिलेंडरमध्ये ठीक आहे हे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन द थिकनेस ऑफ सिलेंडर थीन सिलेंडर थिकनेस ऑफ थीन सिलेंडर इज टू बी डिटरमाइन ऑन द बेसिस ऑफ आता जनरली थिकनेस ऑफ आप कशाने आपण काउंट करतो थिकनेस ऑफ सिलेंडर तीन सिलेंडर डिटेलमध्ये सरकम्परेशन स्ट्रेस ठीक <coughs> आहे अलॉंग दी सरप जेव्हा सरकंपरन्सला हे होतात तेव्हाच आपण त्याची थिकनेस काउंट करू शकतो कारण इंटरनल प्रेशर जनरेट झाला की त्याच्यामुळे काय आता स्ट्रेसेस जनरेट होतात तर सरकम्प्रेशरमध्ये होप स्ट्रेस पण पहिला म्हणतो ठीक आहे सिग्मा चला नेक्स्ट सिम्पल क्वेश्चन इफ v is the pressure d is the internal diameter and t is the thickness of the wall longitudinal stress induced in the thin wall cylinder longitudinal cylinder काय काय असतो फार्मूला pd by 4t cylinder मध्ये का कुठे सर आए कोटे? सिंपल झाले ना ता फॉर्म्युले पाठ झाले असतील तर तुम्हाला हे काय डायरेक्टली लागून जाईल क्वेश्चन अशा टाईपचे जर क्वेश्चन आले तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही परत एक सिम्पल क्वेश्चन आला आपल्याकडे बघा इन अ थिन सिलेंडर शेल सब्जेक्टेड टू द इंटरनल प्रेशर पी द दे रेशो ऑफ लॉंगिटनस स्ट्रेस टू द हुप स्ट्रेस अरे सिम्पल सांगितलं आहे सिग्मा एल बाय सिग्मा एच लॉंगिटुनस स्ट्रेस आपण हूप स्ट्रेस सर फॉर्म्युला पी डी बाय फोर टी आणि फॉर्म्युला पी डी बाय टू टी बरोबर हे कॅन्सल होईल हे कॅन्सल होईल टी कॅन्सल होईल टी कॅन्सल होईल टू वर जाईल फोर येईल टू वर जाईल फोर येईल किती येईल याचा आन्सर टू बाय फोर म्हणजे पॉईंट फाईव्ह हा जास्त असतो ना टू असतो मी तुम्हाला सांगितलं मग अशी हा कमी असतो चला किंवा एक लक्षात ठेवा की हा जो स्ट्रेस असतो तो डबल असतो कोणाच्या लॉन्गिट्यूडनलच्या मग लॉंगिट्यूडनल वर असेल आणि स्ट्रेस खाली असेल तर काय होणार वन बाय टू होणार ठीक आहे स्ट्रेस डबल असतो बघा सेम क्वेश्चन परत विचारलं फॉर अ थिन सिलेंडर ऑप्शन ए लाँगिट्युनिअस स्ट्रेस इज डबल ऑफ द सरकम्परेशन शेस नाही सर तुम्ही उलटं सांगितलेलं लॉंगेट्युनिअस स्ट्रेस इज द हाफ ऑफ द सरकम्पर शेस बरोबर लॉंगेट्युन हाफ असतो सरकम्पेशन डबल असतो लॉंगेट्युन स्ट्रेस इक्वल इक्वल तर नसतात फोर टाइम्स नसतात ठीक आहे ऑप्शन बी इज करेक्ट लाँगेट्युनिअस स्ट्रेस इज हाफ ऑफ द सरकम्परेशन स्ट्रेस बरोबर ना हा पी डी बाय फोर टी आर पी डी बाय टू टी मोठा कॉन हा लॉंग डोन्स स्ट्रेसमध्ये फोर येतं ना म्हणून ट्वेंटी फाय आणि पी डी बाय टू टी होतो म्हणजे हा पॉईंट फाय होतो कसं पी डी बाय फोर टी पी डी बाय टू टी आणि हे हे जाऊ द्या वन बाय फोर आणि हे वन बाय टू मग मोठा कोण हुप स्ट्रेस हुपस्ट्रेस मोठा म्हणजे हा लहान लॉंग डोन स्ट्रेस हा पे कोणाच्या हुप स्ट्रेसच्या हुपस्ट्रेस म्हणजे सरकंप्रेचे हुप स्ट्रेस क्लिअर चला नेक्स्ट द हुप स्ट्रेस आर ॲक्टिंग अक्रॉस द हुप स्ट्रेसला दुसरं काय म्हणतात सर्कम स्ट्रेस म्हणजे तो कशावर ऍक्ट होतो सर्कम सेक्शन ठीक आहे चला इन अ थिक सिलेंडर द रेडियल स्ट्रेसेस ॲट अ इनर सरफेस काय म्हटलं त्यांनी जेव्हा थिक सिलेंडरची बात करतो हो, आपण थिक सिलेंडर असेल आणि त्याच्यामध्ये जेव्हा इंटरनली आपण जेव्हा रेडियल स्ट्रेसेस म्हणतो इनर सरफेसला ते काय असतात मोर दॅन फ्लुईड प्रेशर इक्वल टू द फ्लुइड प्रेशर और लेस दॅन द फ्लुइड प्रेशर ठीक आहे तर रेडियल स्ट्रेसेस जे असतात इंटरनल सर्फेस ते काय असतात इक्वल टू द फ्लुइड प्रेशर असतात ठीक आहे चला जनरली थिक थिक सिलेंडरचा पार्ट आपल्याला नाहीच आहे असं वाटतं एक्झामला तीन सिलेंडरवर फोकस केलं त्यांनी क्वेश्चन लक्षात ठेवा चला नेक्स्ट परत एकदा क्वेश्चन अ क शेल ऑफ डायमीटर टू हंड्रेड मीटर अँड द वॉल थिकनेस फाय एम एम इज सब्जेक्ट टू द इंटरनल फ्ल्यूड प्रेशर ऑफ टेन न्यूटन पर मीटर स्क्वेअर सगळं एम एममध्ये दिलं आहे डायमिटर देन मॅक्सिमम शेअरिंग स्ट्रेस इंडोज इन द शेल इन न्यूटन पर मीटर स्क्वेअर शेअरिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला सर पी डी बाय टू टी सांगितलं पी डी बाय एट टी सांगितलेला मग सर फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकूया आपण फ्लूडचा प्रेशर टेन दिला आहे डायमीटर दिला टू हंड्रेड ठीक आहे एट आपला कॉन्स्टंट तसंच आणि थिकनेस किती दिले पाच करा सॉल्व काय येईल इथे चार येतील आणि इथे किती येईल पाच येईल परत इथे चार पंचवीस आणि हे पन्नास पाच एक पाच किती आलं फिफ्टी आला का ऑप्शन ए ठीक आहे ह्या फॉर्म्युलामध्ये टाका तुम्ही सॉल्व स्वतः सॉल्व करून बघा एवढं काय डिफिकल्ट नाही आहे फक्त फॉर्म्युले पार्ट असेल तर येऊन जाईल ओके आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट बघा आपण एक काम करूया आता बघा ती आपल्याकडे काय असतात स्ट्रेन आहेत स्ट्रेन कोणत्या टाईपचे आहेत भरपूर टाईपचे आहेत दोन टाईपचे स्ट्रेन पाहिले आपण जेव्हा एक हुप स्ट्रेन पाहतो आणि एक काय असतो लॉंगटन स्ट्रेन आता स्ट्रेन म्हणजेच काय बघा आता स्ट्रेन काय असतं सर स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज नथिंग बट ई बरोबर फाईंड काय करायचं आहे स्ट्रेन फाईंड करायचे का मग काय होणार स्ट्रेन फाईन करायचं काय होणार का सर ई इज इक्वल टू सिग्मा बाय कॅपिटल ई मग सिग्मा मी तुम्हाला सांगितले मागाशी काय वाचतं आपल्या स्ट्रेनमध्ये जनरली काय होतं की सर दोन टाईम याचा स्ट्रेस असतो आणि ठीक आहे असं करूया आपण ठीक आहे पण आपल्याकडे जेव्हा ऑब्झर्व पाहतो की जेव्हा आपण स्ट्रेन एका डायरेक्शनला ऑब्झर्व करतो का सरकम्पर स्ट्रेन पाहतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की स्ट्रेन आपल्याकडे कुठं लॉगेड्युनट डिरेक्शनला पण स्ट्रेन जनरेट होत असतं मग आपण काय करतो त्या दोन्ही जेव्हा गोष्टी कन्सिडर करतो म्हणजे लॉंगेड्युनवाला पण स्ट्रेन कन्सिडर करतो आणि सर्कम पण बस स्ट्रेन कन्सिडर करतो तेव्हा आपल्याकडे एक टर्म येते तिला काय म्हणतो आपण म्यू म्हणतो म्यू म्हणजेच काय पॉइशन रेशो आणि पॉयशन रेशो काय असतो दॅट इज नथिंग बट चेंज इन लॅटरल डिरेक्शन चेंज इन लॅटरल डिरेक्शन किंवा स्ट्रेन इन लॅटरल डिरेक्शन आपण स्ट्रेन इन लॅ लॉंगेट्युन डिरेक्शन ठीक आहे मग या दोन्ही गोष्टी करू शकतो मग एक गोष्ट लक्षात आज जे फॉर्म्युला जेव्हा आपण स्टडी करायला घेतो तेव्हा एक गोष्ट लक्षात की फॉर्म्युलामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जेव्हा हुप स्ट्रेनचा फॉर्म्युला मी स्टडी करतो तेव्हा हुप स्ट्रेनचा फॉर्म्युला कसा पाहायला मिळतो मला बघा दिसतोय मग हा फॉर्म्युला आला कसा हा कशासाठी दिला आहे लॉंगिट्यूड स्टडी दिला आपण कशासाठी स्टडी करूया आपण स्टडी करूया हुप्ससाठी हुप स्ट्रेनसाठी मग बघा हुप स्ट्रेस आपला काय असतो सर पी डी बाय टू टी मायनस म्यू टाइम्स कुठे पी डी बाय किती फोर्टी लॉंगिट्युडचा आणि हा स्ट्रेन आहे म्हणजेच आपला जो हा स्ट्रेस आहे म्हणजे याला मल्टिप्लाय काय राहतं वन बाय ई याला मल्टिप्लाय राहणार तुम्हाला सांगितलं ना मग मी सर स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज इक्वल टू ई आणि ई काढायचा असेल स्मॉल ई कोणता स्ट्रेनवाला तर सिग्मा बाय ई काढायला लागतो आपल्याला बरोबर मग हा सिग्मा बाय वन बाय ई आहे ना तो हा लावला मी बाहेर आणि हा आपला पूर्ण स्ट्रेसच्या टर्म झाल्या स्ट्रेसच्या टर्म का झाल्या कारण हा दोन्ही यांचा आपण स्ट्रेस पकडला ठीक आहे एका टायमाला कारण स्ट्रेन हा जनरली जेव्हा एका डिरेक्शनला जातो तेव्हा दुसऱ्या डिरेक्शनला पण आपण ऑब्झर्व करतो म्यू कन्सिडर करून ठीक आहे आता बघा आता पी डी बाय टू टी आणि पी डी बाय फोर्टी मग आपण काय करूया पी डी बाय फोर्टीला बाहेर काढूया मग इक्वल टू वन बाय फोर्टी बाहेर काढला आणि ई त्याला मल्टिप्लाय केला मग मा मला सांगा इथे ऑलरेडी इथे फोर आहे का नाही सर इथे फोर नाही आहे ठीक आहे इथे काय आहे सर टू ऑब्झर्व करतोय पण आपण जनरली इथे बाहेर काय आपण कॉमन काय काढला आहे फोर काढलाय मग फोर काढला म्हणजे इथे आपल्याला काय करायला लागेल इथे मल्टिप्लायकेशन करावं लागेल टू ने मल्टिप्लाय करावं लागेल ठीक आहे मग टूने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणून आपल्याकडे इथे काय भेटेल रा टू राहील पी डी बाय टू म्हणजे कसं हा फोर आतमध्ये मल्टिप्लाय झाला म्हणजे पी डी बाय फोर्टी तर आपण टूने मल्टिप्लाय केला की आपल्याला काय होईल हिटम भेटेल ठीक आहे मग टू मायनस म्यू तसंच मग भेटला एक फॉर्म्युला फक्त फॉर्म्युला लक्ष आहे हे लक्षात नाही का ठेव काय केलं आहे काय नाही मी फक्त जनरली सांगितलं बघ फॉर्म्युला कसा आला मग पी डी एच आपला एप्सॉन एच स्ट्रेन इन सरकंपल्ल डायरेक्शन किंवा हुप स्ट्रेन दॅट इज नथिंग बट वन बाय फोर टी ई टू मायनस म्यू इथे काय म्हटलं त्यांनी हा कोणता दिला आहे ट्रेन दिला आहे मग आपला सिग्मा एच काय असेल पी डी बाय फोर टी अच्छा पी डी पण कॉमन काढायला लागेल हा पी डी कॉमन काढायला लागेल आपल्याला पी डी पण कॉमन काढायला लागेल पी डी कॉमन काढला फोर टी जागा नाही आहे आपल्याकडे ई ए सिग्मा इज इज इक्ल टू पी डी बाय फोर टी e, ई आणि टू मायनस म्यू ठीक आहे टू मायनस म्यू बरं राहू द्या हा फॉर्म्युला तसंच राहू द्या पी डी आपण फोर्टी ई टू मायनस म्यू हा झाला आपला हुप स्ट्रेन झाला काय झाला हूप स्ट्रेन पण त्यांनी काय विचारलं आपल्याला आपला लॉंगर स्ट्रेन इथे दिल्या ऑलरेडी पी डी बाय फोर्टी ही वन मायनस टू म्यू आणि हा कसा आला हा कसा येणार कारण ही टर्म इकडे जाते ही टम इकडे जाणार कोणती ही जी पहिली टर्म आहे ही इकडे जाते आणि ही टर्म इकडे येते म्हणून आपल्याला तिकडे टू म्यू भेटतं आणि इकडे फक्त वन राहतो मग ठीक आहे मग हे तिन्ही फॉर्म्युले जे आहेत तिन्ही फॉर्म्युले जे आहेत बघा आता तिन्ही फॉर्म्युले जे आहेत कुठे केले आपली स्पेस बघा हुप स्ट्रेन इज नथिंग बट पी डी बाय पाठ करा फोर टी ई किंवा लक्षात ठेवा फोर टी ई ठीक आहे टू मायनस म्यू क्लिअर झाला लॉंगिट्युन स्ट्रेन इज नथिंग बट पी डी बाय सेम फोर टी ई ठीक आहे वन मायनस टू म्यू क्लिअर झाला आणि सर वॉल्युमेट्रिक स्ट्रेन सेम असतं पी डी बाय फोर्टी ठीक आहे फोर मायनस फाय मी किंवा फाय मायनस फोर मी किती येते फाय मायनस फोर म्यू ठीक आहे फाय मायनस फोर मी आणि ई वॉल्युमेट्रिक स्ट्रेन इज नथिंग बट पी डी बाय फोर टी फाय मायनस फोर मी ठीक आहे चला स्क्रीनशॉट घ्या लिहून ठेवा आणि हे लक्षात ठेवा व्यवस्थित रिद्या बघा क्लिअर झालं आता तुम्हाला कोणी विचारलं की तुम्हाला सांगतायला पाहिजे की वॉलोमेट्रिक स्ट्रेनमध्ये किंवा लॉंगिट्युनियनस ट्रेनमध्ये किंवा हुप स्ट्रेनमध्ये त्याच्या आपल्याला फॉर्म्युले सांगा झालं पी डी वाय फोर्टी वन मायनस टू म्यू डी वाय फोर्टी टू मायनस म्यू चला तर याच्यावर क्वेश्चन आपल्याला विचारलेत काय ते पाहूया <laughs> आता हे काय फांड आहे सर बघा थिन वॉल सिलेंडर इन केस ऑफ थिन वॉल सिलेंडर रेशो ऑफ द हुप स्ट्रेन टू द लॉन्गिट्युन्स ट्रेन इज अच्छा हा क्वेश्चन किंवा हे जे आहे ना हा क्वेश्चन हा खूप सारा एक्झाममध्ये मध्ये भरपूर वेळा विचारलाय त्याच्यामुळे याला करायची मेथड लक्षात ठेवा आता बघ काय येते ऍक्च्युली हे कसं आलं एम काय आला तर लक्षात ठेवा एम इज नथिंग बट काय असतं एम काय असतं की आपलं वन बाय म्यू असतो वन बाय म्यू म्हणजेच काय असतो एम असतो वन बाय म्यू इज नथिंग बट एम असतो ठीक आहे किंवा मग म्यू इजिकल टू म्यू इजिकल टू वन बाय एम ठीक आहे आता हुप स्ट्रेनचा फॉर्म्युला त्यांनी रेशो कसला सांगितला आहे हुप स्ट्रेन टू द लॉंगेटोरियस स्ट्रेन मग हुप स्ट्रेनचा फॉर्मुला हुप स्ट्रेन टू द लॉन्गेटोरियस स्ट्रेन मग हुप स्ट्रेनचा फॉर्म्युला पी डी बाय फोर टी ई बरोबर वन मायनस वन मायनस नाही टू मायनस म्यू सेम याचा फॉर्म्युला काय पी डी बाय फोर टी ई बरोबर वन मायनस टू म्यू आता हे सगळं कॉमन आहे हे सगळं कॉमन आहे मग राहिलं काय फक्त आपल्याकडे टू मायनस म्यू आणि वन मायनस टू म्यू काय करायचं आपल्याला म्यूला कन्वर्ट करायचं आहे मध्ये म्हणजे टू मायनस वन बाय एम आणि इथे करायल वन मायनस टू वन बाय एम फायनली आपल्याकडे काय भेटेल सगळं कॅल्क्युलेशन व्यवस्थित पाहिलं तर आपल्याकडे एक गोष्ट लक्षात देईल हा एम आय ला कॉम अच्छा इकडे बघा हा जो एम एला मल्टिप्लाय होईल टूला हा एम इथे मल्टिप्लाय होईल आणि मग दोघांचा बेसला जो एम येईल तो कॅन्सल होईल कॉमनवाला मग काय राहील आपल्याकडे फायनली आन्सर बघा टू टू एम मायनस वन आपण वन मायनस एम मायनस टू एम मायनस टू ठीक आहे कुठे दिसतंय का कुठे दिसतंय का सर ऑप्शन ए इज करेक्ट ठीक आहे कसं केलं हे हो। लक्षात ठेवा कन्व्हर्ट केलं बाकीचं सिम्पल कॅल्क्युलेशन आहे टू मायनस वन बाय म्यू हे मल्टिप्लिकेशन केलं फक्त चालेल चला ऑप्शन ए इज करेक्ट आणि हे लक्षात ते ठेवा कसं सॉल्व केलं ते आता आपण तीन फॉर्म्युले पाहिले शेअर स्ट्रे आपल्या शेअर म्हणतोय हुप स्ट्रेन लॉंगिट्युन स्ट्रेन आणि ओलोमेट्रिक स्ट्रेनचे मग आता सतराला जो क्वेश्चन विचारला होता आर टी ओ मेन्सच्या ए मेन्सच्या ठीक आहे तो पाहूया क्वेश्चन काय म्हणतोय की तीन सिलेंडर कसे लेंथ एल कलर चेंज करूया डायमीटर डी अँड वॉल थिकनेस टी सब्जेक्ट टू द इंटरनल प्रेशर पी वॉट इज द चेंज इन लेंथ इफ इट इज मेड अप ऑफ द मटेरियल हॅविंग मॉडुलस इलेक्ट्रिसिटी ई अँड पॉयझन रेशो म्यू आता क्वेश्चन आहे त्याच याचा तीन फॉर्म्युल्यावरून बन बनवलेला पण प्रॉब्लेम असा आहे की मग हे जे काही त्याने म्हटलं आहे की चेंज इन लेंथ फाईंड करा आता मला सांगा आपण दोन टाईपचे स्ट्रेन पाहिले सिग्मा एच आणि एप्सोलॉन एच आणि एप्सोलॉन एल ठीक आहे मग सिग्मा एच म्हणजेच काय प्रेशर म्हणजे जे काय डायमीटरमध्ये चेंज व्हायचे ते आणि एल म्हणजेच काय लेंथमध्ये चेंज होणार आहे पण तुम्हाला जनरली माहिती आहे का जनरली आपण जेव्हा फॉर्म्युला चेक करतो कसला फॉर्म्युला जनरली आपण फॉर्म्युला लिहितो स्ट्रेनचा तो, तो फॉर्म्युला काय असतो चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ बरोबर आणि त्यांनी काय सांगितलं आहे एप्सिलॉन त्यांनी सांगितलं आहे की चेंज इन लेंथ काढा मग मला एक गोष्ट सांगा या एचमध्ये जेव्हा आपण फॉर्म्युला लिहितो एचचा फॉर्म्युला कशासाठी लिहितो आपल्या शे स्ट्रेन फाईन करायला लिहितो तेव्हा तो सरकम मधला स्ट्रेन असतो आणि जेव्हा ई एलचा फॉर्म्युला लिहितो तो लेंथमधला स्ट्रेन असतो आणि लेंथमधला स्ट्रेन मग त्याचा जर जनरल फॉर्म लिहिला तर सिग्मा एल म्हणजेच काय मिळेल मला सर सिग्मा एल इज नथिंग बट काय फॉर्म्युला आहे सर पी डी बाय फोर टी ई आणि काय फॉर्म्युला होता हा फोर टी आधीच आला ना म्हणून इथे काही एकच राहील इथे काय राहील एकच राहील आणि मागे काय राहील टू म्यू राहील ठीक आहे एल ए म्हणून कारण एलच्या फॉर्म्युला ऑलवेज फोर असतो ठीक आहे आता बघा पण ई एल म्हणजेच काय असतो सर डेल्टा एल बाय कॅपिटल ए ठीक आहे आणि हा कॅपिटल याला मल्टिप्लाय करायचा हा कॅपिटल इथे जाईल शोधा असा वाला फॉर्म्युला शोधा पी डी एल बाय फोर्टी वन मायनस टू म्यू सर ऑप्शन इज करेक्ट झाला का क्वेश्चन सॉल्व पहिलावाला क्वेश्चन सॉल्व झाला म्हणजेच आपल्याला समजलं बाबा मग सर हुप स्ट्रेस कसा लक्षात ठेवायचा हुप स्ट्रेस कसा लक्ष ठेवायचा सिग्मा एच इक्वल टू पी डी बाय फोर्टी हे पार्टच ठेवा पी डी बाय फोर्टी आता हुप आहे ना आणि इथे पहिल्यांदा फोर्टी आला आहे म्हणून इथे आपल्याला जबरदस्ती टू लावा लागेल आणि मागे काय करायला लागेल म्यू टाकावं लागेल ठीक आहे चाल मग पूप स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आता आत हे तिन्ही फॉर्म्युले कवर झाले तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला एकदम मला असं होप सो की तुम्हाला हे समजले असतील ठीक आहे परत एकदा सांगतो पी डी बाय ठीक आहे हे तिन्ही लक्ष ठेवा पी डी बाय फोर्टी लक्ष तर राहते बाकी तुम्हाला हे लक्षात ठेवायचे वन मायनस टू म्यू टू मायनस म्यू फाय मायनस फोर म्यू आणि याच्यावर क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली विचारले जातील दुसरा जो काय आपला पार्ट होता कोणतावाला स्ट्रेन एनर्जीवाला तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करूया कारण ऑलरेडी व्हिडिओ खूप लेंदी होईल बाकी जेवढं काय तुम्हाला असेल हे जेवढे काय तुम्हाला इम्पॉर्टंट काही फॉर्म्युलेज आणि ज्या काही डेफिनेशन्स म्हणा किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला एक्झाम पुरती लागतात ते मी तुम्हाला सांगितलेले आहे थँक्यू फॉर दिस सेशन काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अभ्यास करत राहा मेन गोष्ट म्हणजे आता लवकरच आपली एक्झाम होऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुम्हाला वाटत असेल की कोणाला याचा फायदा व्हा म्हणून तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला ज्या काही नोटिफिकेशन आहेत पुढच्या लेक्चरच्या तुम्हाला येत राहतील Thank you for this session. Thank you.